शचा आवाज पाहणार आहे. काल आपण सचा आवाज पाहिलाय, सचा आवाज यस होतो. आणि मग आज पाहिजे आपल्याला शचा आवाज, म्हणजे यस एच, यस एच चा आवाज होतो श. काय होतो? यस एच चा आवाज होतो श, किंवा शचा आवाज होतो यस एच. आपल्याला प्रत्येक अल्फाबेटचे आपण आवाज पाहिलेले आहेत. आवाजानुसार जर घेतलं तर इंग्लिश वाचन अगदी सोपं जातं, काहीच अवघड नाही त्यामध्ये. हे पाहा, यस यस याचा आवाज होतो श. त्यांचे ओ आपण शिकवलेलं आहे की ओ, ओ चा आवाज असतो अ. आणि पी, पी चा आवाज आहे प. श अ प म्हणजे शॉप, श अ प मीन्स शॉप. हे मुलं फार पटकन वाचतात कारण त्यांना प्रत्येकाचा आवाज साऊंड माहीत असतो. ह्या पद्धतीने जर वाचन घेतलं तर अगदी सोपं, काहीच अवघड नाही. मग त्याच पद्धतीने यस यस मीन्स श, आणि त्याला आय, आय म्हणजे पहिली वेलंटी म्हणजे शी झालं, आहे ना. ही आय म्हणजे ही ए, आणि पी म्हणजे शीप, शीप यस एच आय पी शीप. त्यानंतर यस एच म्हणजे श, त्यानंतर ओ, ओ चा आवाज असतो अ, आणि सी के म्हणजे क, शॉक, शॉक. त्यानंतर यच चा आवाज ह, ए चा आवाज ॲ म्हणजे हॅ, आणि श, हॅश. त्यानंतर ए आणि यस एच म्हणजे श, ए श. त्यानंतर यस एच मीन्स श, डबल ई जोडला म्हणून ई झाला, ई कोणता दुसरा ई झाला म्हणून श, श हा दुसरा ई, आणि ही प, शी प. ओके, त्यानंतर यस एचचा आवाज असतो श, ईचा आवाज आपण शिकलेला आहोत. अगोदर आपण स्वरांचा आवाज शिकलेला आहोत, म्हणजे प्रत्येक मुलाला माहिती आहे की ईचा आवाज ए असतो म्हणून, आणि डीचा आवाज ड, मग श ए ड म्हणजे शेड. मुलं सहज वाचतात. त्यानंतर प, प पीचा आवाज प, ओ चा आवाज असतो अ, म्हणून झाला प, आणि यस एच म्हणजे श, प श. त्याचप्रमाणे यस एचचा आवाज श, आणि ओ चा आवाज असतो अ, मग काय झाला श. आणि आर आणि डी दोन्ही व्यंजन जवळ आले म्हणजे जोडाक्षर तयार झालं म्हणजे शॉर्ट. त्यानंतर सी ए कॅ, आणि यस एच श, कॅश. त्यानंतर यस एच श, ओ जोडला मग श झाला, आणि तिचा आवाज ट, शॉर्ट. यस एच श, डबल ओ जोडला मग काय होतो, ऊ येतो, उरे उसाचा. आपण याचे आवाज शिकलेले, डबल ओचा शिकलो, डबल ईचा शिकलेलो आहोत. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांना व्हिडिओमध्ये पाहू शकता, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ मी टाकलेले आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की इंग्रजी वाचायला मुलांना शिकवा, मुलं सहज वाचतात. तुम्ही स्टेप बाय स्टेप घ्या, अगोदर स्वरांचे आवाज शिकवा, मग व्यंजनाचे शिकवा, आणि मग छोटे छोटे शब्द शिका की सी ए टी, मुलं माझं कॅट, बॅट, मॅट सारख्या सारख्या याचे शब्द जर आपण एकत्र घेतले की मुलं सहज वाचतात. नंतर ओ येणारे शब्द घ्या, ई येणारे शब्द घ्या, ह्या पद्धतीने घ्या, खरंच खूप सोपं होऊन जातं. नंतर हा शब्द डायरेक्ट मुलं वाचतं, शूट मनात घेतलं, डी ए डॅश, एम यू म, कारण यू चा आवाज अ होतो, ए चा आवाज ॲ होतो, डबल ओ चा आवाज ऊ होतो, आणि श जोडायचा म श. आणि अशा पद्धतीने जर आपण एक अक्षराचा आवाज शिकवला आणि त्याच्यावर आधारित जर असे शब्द घेतले की मुलं खूप छान वाचतात. मुलांना डायरेक्ट पुस्तक वाचता येतं, कारण पुस्तकामध्ये तेच तेच शब्द असतात, द दॅट धीस, आणि एखादा मोठाला शब्द असतो म्हणजे तो जरी नाही आला तरी तिथे आपण मुलांना सांगू शकतो, परंतु त्यांचा आत्मविश्वास वाटतो, अरे वा आपण इंग्लिश वाचू शकतो, इंग्लिश वाचून फार सोपं आहे म्हणून. ह्या पद्धतीने घ्या. ह्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या व्यंजनाचा आवाज पाहणार आहोत.